जय जवान जय किसान। शेतकरी बंधूंनो, आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची हवामान अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण बातमी खूप महत्त्वाची आहे। आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढील हवामान कसे असेल ते पाहणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, मागे पाच ते सहा दिवस झालेल्या गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप सारं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये अमरावती, अहमदनगर, औरंगाबाद यांच्या काही भागातील शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास हा अवकाळी पावसाने हिरावून घेतलेला आहे। त्याचबरोबर विदर्भातील शेतकऱ्यांचे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर यानंतर हवामान कसे असेल ते पाहूया। तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे 17 तारखेपासून हवामान कोरडे राहणार आहे, त्यामुळे सूर्यदर्शन देखील होणार आहे। तसेच दिनांक 17 जानेवारीपासून दिवसात उन्हाचा पारा वाढत जाणार आहे आणि रात्री थंडीचे प्रमाण देखील थोड्या प्रमाणात वाढत जाणार आहे। हा हवामान अंदाज शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावा। तरी शेतकरी बंधूंनो, वातावरणामध्ये धुई धुक्याचे प्रमाण देखील थोड्या प्रमाणात असणार आहे आणि थोड्या प्रमाण देखील वाढणार आहे, त्यामुळे द्राक्ष उत्पादक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य ती फवारणी करून आपल्या पिकाची योग्य ती काळजी घ्यावी। तसेच शेतकरी बंधूंनो, तुमच्या गावाकडे सध्या आत्ताच्या घडीला कापसाचा भाव काय चालू आहे ते नक्की कमेंट करून सांगा। आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेले लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान जय किसान।